तर उद्या या खेळाडूंचा सन्मान करावा अशी राजकीय नेत्यांची आमदारांची मागणी आहे. दरम्यान वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आत्तापासून त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आणि तिथली प्रत्येक खबरबात आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत त्या ठिकाणी तैनात आहेत. श्रेयस, अजून काही तास वानखेडे स्टेडियमवर प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू व्हायला असणार आहेत, मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी तयारीला सुरुवात झाली आहे. या क्षणी काय वातावरण आहे, काय घडतं आहे आसपास? खरं तर अमोल सर, आपण बघू शकतो तर वातावरण अगदीच आता सज्ज होताना आपल्याला दिसत आहे. एकूण जर आपण बघितलं तर वानखेडे स्टेडियमवर आपण आहोत, जे वानखेडे स्टेडियमवर हिस्टॉरिक वानखेडे स्टेडियम, अमोल सर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज वानखेडे स्टेडियम जिकडून खऱ्या अर्थानं धोनीने तो सिक्स मारून आपल्या भारताला तो विश्वचषक मिळवलेला आणि T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता रोहित शर्मा याच वानखेडे स्टेडियमला आपल्या टीम इंडियाला घेऊन येणार आहे. जयत स्वागत तर होणारच आहे, पण आता वानखेडे स्टेडियमवर बघू शकतो तर कामं पण सुरू झालेली आहेत. जो मेन स्टेज आहे, जो मेन स्टेज आहे तो डेव्हलप करणार आहे, जिकडे सगळ्यांचा सत्कार होईल. विराट कोहली आणि टीम इंडिया आणि रोहित शर्मा या सगळ्यांचा सत्कार याच वानखेडे स्टेडियमला होणार आहे. आपण दुसऱ्या बाजूला बघू शकतो, वानखेडे स्टेडियमच्या दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांची एक मोठी मिटिंग जी आपण म्हणतो ती सुरू आहे. कारण आपण बघू शकतो तर आता दिल्लीतून निघाल्यानंतर बहुधा 4-4:30 दरम्यान ही मंडळी इकडे एअरपोर्टला येणार आहे आणि 5 ते 7 मध्ये नरिमन पॉइंट आहे वानखेडे स्टेडियम, हा पूर्ण जी आहे ती बस रॅली होणार, त्याची एक मीटिंग जी आहे पोलिसांची सुरू आहे. आपण वानखेडे स्टेडियम बघितलं अमोल सर, वानखेडे स्टेडियम दरवेळी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहे आणि त्याच वानखेडे स्टेडियमवर आता या सगळ्या लोकांचा सत्कार होणार आहे. विश्वचषक खऱ्या अर्थानं एक खूप मोठी गोष्ट आहे, डझन कप इझी जे सगळे लोक म्हणतात, पण रोहित शर्मा आणि टीम इंडिया यांनी हा विश्वचषक मिळवला आहे आणि तोही खूप ताकदीनी, खूप मेहनतीनी मिळवला आहे आणि त्याच्या मेहनतींचं खऱ्या अर्थानं इथं सगळ्यांचा सन्मान. वानखेडे स्टेडियम सज्ज आहे, मुंबई सज्ज आहे आणि बाहेर जर आपण बघितलं तर बाहेर अनेक फॅन्स, संध्याकाळी 7 यायचं होतं पण अनेक फॅन्स आतापासून आलेत, कारण कोणाला कुठली सीट मिळणार फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आहे, त्यामुळे सगळे लोक एंट्री फ्री आहे, त्यामुळे सगळ्या लोकांची एंट्री इकडे होणार आहे आणि सगळ्या लोकांना आपल्या चाहत्यांना आपल्या हिरोना भेटण्यासाठी सगळीच लोक आता सज्ज होताना दिसतात. आमचे